नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांकडून नवाब मलिक यांना डच्चो तर जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे। जमीन घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाला राष्ट्रवादी काँग्रेसने हात लावला नव्हता, परंतु पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून त्यांना डच्चू देण्यात आला आहे। तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीने काल आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 आणि 11 सप्टेंबरला दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने पुन्हा एकदा निवड करण्यात आली होती। त्यानंतर त्यांना कार्यसमिती सदस्य, स्थायी समिती निमंत्रण, प्रदेश अध्यक्ष, आघाडीच्या संघटना विभाग इत्यादीसह पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले होते। यानुसार पवार यांनी कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे। मलिक आणि आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते होते, परंतु मलिक यांना काढून टाकण्यात आलं आहे तर आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।